नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 10:30. तर मी आहे काजूच्या झाडाखाली. गावाला आता म्हणजे नॉर्मली थंडी सुरूच आहे, तर सकाळी समजा ना 8-9 पर्यंत थंडी असते, त्याच्यानंतर जे कडाक्याचं ऊन सुरू होतं भयानक, ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत ऊन असतं, आणि त्याच्यानंतर मग रात्री 6 नंतर परत गारवा चालू होतो आणि मग कडाक्याची थंडी. असं सर्व वातावरण गावाला सुरू आहे. हां, पण थंडी आहे. जरी ऊन असलं ना तरी झाडाखाली किंवा जर तुम्ही घरी बसलेले असाल तर काही पंख्याची गरज नाही, एवढी काही गरमी होत नाही आहे, फक्त ऊन भरपूर आहे. तर म्हणजे आत्ता आम्ही चाललेलो आहे थोडंसं सपाटच पायरीकडे, कारण आत्ता कसं आहे माहिती आहे का, जंगलामध्ये फेरफटका करायचा टायमिंग असतो उन्हाळ्यातला, आंबा फणस काजू सगळं काही खायला मिळतं. तर आत्ता जस्ट चाललेलो आहे सपाटच निवांत जरा बसण्यासाठी, कारण जरा कॉल्स वगैरे माझे हँडल करायचे आहेत, तर नेटवर्क तिकडे चांगलं असतंच आणि सोबत जरा टाईमपास पण करू. दुकानाकडे आलेलो आहे वरती, ती समोर बघा टाकी तयार झाली आहे. पाण्याची टाकी तर तयार झाली आहे, पाणी आता लवकरात लवकर येईल बघूया. तर आता जाऊया दुकानात, गाडी आपल्या इकडे इकडे चला. गाडीची काही गरज नव्हती, पण आता हाय गाडी तर घेऊन जातो. रस्त्याला सगळी आहे ना धूळ आहे आणि इकडून पाईपलाईन गेले, सगळा रस्ता एक साईडून खणून ठेवला आहे. या पावसाच्या अगोदर सगळी कामं झाली पाहिजेत, नाहीतर मग कठीण आहे. इकडे लेफ्ट साईडला आपले गणेश मंदिर आणि समोर दिसते ती सांग, आणि इथे होम लागेल आता. होळी पण जवळच आले म्हणा. तर आमचा गावचा फेरफटका छोटासा चाललेलं आहे दुकानात. अय काय मिळाव काय मारेन धरून. अय दुकानात आलेलो. तर दुकानात आल्यानंतर परसुमामाने आता गावठी कोंबडी पालन थोडं चालू केलं आहे, तर म्हटलं ते पण जरा बघून येऊया. गावामध्ये आता कसं होळीला पाहिजेत ना कोंबडे, गावठी कोंबडे खायला, ते कसं आपलं शेवगल होय सगळीकडे गावात आता. भारी आता तयार होत आहेत, म्हणजे झालेत निम्मे होय याच्याकडले ना मामा. कुसुंबे भारी. चला होळीसाठी सोय झालेली आहे आता गावच्या गावातच. नाही रे जायला नको आम्हाला आता, नाही पावर पण टेस्टी टेस्टी लागतात. खाण्याची पण सेटिंग मस्त आहे रे, नाही येत राहतो मग खाली. गणपती बाप्पा मोर्या. पर्सन घेऊन आलेला आहे, कोंबडी पण बघून आलेला आहे, म्हणजे आता आम्हाला काय नायरीत जायची वाटतं गरज नाही. परसू मामा सोय केला नाही आमची आता होळीसाठी खास. मामा म्हटलं तर भाताला एक तरी कोंबडा, हां एक कोंबडा तरी मामाकडून आपल्याला मिळणार डिस्काउंटमध्ये. फ्री नको, कारण कसं आहे बिझनेस आहे शेवटी. कारण मामाने पण ट्रायल बेसिसवरती केलं आहे ते, आता मला वाटतं पुढच्या वेळेस जो करेल तो चांगलं करेल. आता फक्त कसं ट्रायल जरा केला आहे, कशी मागणी आहे विघणी आहे बघायला असो. तर आता पर्सन घेतलेलं आहे आणि आम्ही आलो आता सपाटाच. सपाटाच जरा इकडं एक चांगला आंबा आहे तिकडे चाललेला आहे. तर हा बघताय हा गोड आंबा. आंबे आता हळूहळू तयार होत आहेत, किंवा इकडे आहेत एकच साईड लागले वाटतं, किंवा इकडे पण आहेत, म्हणजे एकदम असं असं हातानं काढू शकतो. हे बघा हां चुकीचं झालं ना, तर ही वरची बाजू फक्त लागले, खालच्या साईडचा आंबा लागला नाही आहे, पण वरची साईड बऱ्यापैकी लागले बघा पूर्ण लागले. खाणार आहे तू? खाला मी काढतो. एकच काढ काढ मस्त बऱ्यापैकी मोठा बघ आणि काढ. काढ आपणच खाणार आहे ना हे, नंतर खाऊ. एकच काढ आता. अरे वा एकदम असा अस्सल काढलास. हा बघा एकदम कडक आंबो आंबो. हे वरती तुम्हाला दिसतंय काय, हे पानांचं असं एकत्र केलेलं, त्याला म्हणतात ओंबलांचं घरट. हे ओंबिल आहेत, हे बघा लालवाले ओंबिल पानावरती आहेत, भयानक असतात एकदम. चावला ना की मग वाटच लागली समजा. भरपूर ओंबिल आहेत रे त्यामाने. हे बघा इथे इथे नवीन बनवत आहेत, दिसतंय
पानं अशी दुमडून दुमडून ते बनवतात. हे गावाकडचे ओंबील म्हणजे ही झेड प्लस सिक्युरिटी. आंबे काढायचं म्हणजे तुम्हाला जर असं लपून छपून आलात तर मग ह्या ओंबलांनी खाऊनच टाकलं म्हणून समजा. गावाकडची झेड प्लस सिक्युरिटी असते ती. असो चला फरसाण खायचं आपल्याला. एक आंबा पण घेतला सोबत खायला. साहिल भाऊन आम्हाला टांग दिला. कुठे राहायला काय माहिती नाही. तर येऊ देत बघूया आम्ही नंतर बघतो त्याला. तर आता फरसाण आणलेला आहे आणि इकडे हा नवीन आयटम आहे गावाला. काय पैसा ही पैसा. आता ह्याच्यात सीन काय माहीत आहे का, लिहिलेलं असं आहे की कुठं तर लिहिलेलं होतं 1 ते 50 रुपयापर्यंत तुम्हाला काहीतरी मिळणार. बघा इथे लिहिलं आहे पहिलं ते फोर्ड 1 to 500. बघ काय ह्याच्यात 1 रुपया आहे का. ह्याच्यात बघ काय आहे पहिला, मग कांदा कापूया. त्या दिवशी 1 रुपया भेटला होता. मला वाटतं 1 रुपयाच ठेवत असतील. चॉकलेट आहे. 1 रुपया नाही चॉकलेट आहे. काय आहे कुठलं डबलन पायनॅपल चटपट चिंटू असं कुठलं तरी गंडवलान. असं म्हणजे त्याने सांगितलं हे 1 रुपयाचं असं समजून घ्या. इथं चलाकी केली नाही. सब पॅकेट मे इनाम निकलना मुमकिन नाही असं लिहिलेलं आहे तिथे. कुठला हिंदीवाला हे ब्रँड आहे. यायला मराठीत लिहिलं पाहिजे ना. बिहारी आहे कुठला असं कुठला आहे काय माहिती. कुठं मॅन्युफॅक्चर होतं हे. उमरगाव वलसाड. वलसाडला होतं आणि इकडे संगमेश्वरला पोचतं. विचार करा. गुजरात. कांदे आहेत ना शक्यतो फ्री मिळतात दुकानात गेल्यावरती. त्यांना भाग आहे त्यांना माहिती आहे. आता आलेत पोरं तर कांदे तरी देऊ शकतो. 2 महाग झालेले ना तेव्हा पण मिळायचं एखादा कांदा तरी. आता कांदे मस्त कापून घेऊ. परत जायला पाहिजे ना त्यांच्या दुकानात. होय सकाळचे न्यारी नाही झाले ना त्यामुळे भूक लागले. बरंच पर्सन आहे. साहिलला फोन करायला लागेल. गावाला नंतर काहीच नाही झालं तरी असं ना निवांत पायरीकडे यायचं. पायरीकडे नाही तर हे पायरीच्या खालचा आंबा मयाचा आंबा. तर कसं तिकडे यायचं जरा निवांत बसायचं असं फरसाण बिरसाण खायचं. फरसाण कांदा मज्जा नाही लाईफ. पाण्याची बॉटल मज्जा नाही लाईफ. कांदा कांदा मस्त झालेला आहे कापून. आता जरा मिक्स करूया. फरसाण बऱ्यापैकी आहे. लवकरात खाऊ खाऊ वाटतं. खा आता भूक लागली तर खायला लागले ना. जरा सकाळचे न्यारी नाही झाले मला काय खायला लागेलच ते. या मंडळी गावकडची फरसाण पार्टी छोटीशी. आज टोकांमध्येच फरसाण पार्टी आहे. फरसाण खायचं कसं असं घ्यायचं बघा. असं असं घ्यायचं असं घेतलं की मा हा टाकायला बरा. सकाळी आंबे खाल्ले होते. दात आंबे आंबलेत. जास्त आंबे खाल्लेत की दात आहेत ते आंबतात. सुस्ती तर येणारच. दुपार झोप पण येईल. बंद आहे साहिलचा नंबर. गंडवला गंडरी क्या ना म्हणजे फरसाण खायला आहे. आता चला म्हणजे फरसाण खाऊन झालेलं आहे. आंबा काय खाल्लेला नाही कारण दात आंबलेत. तर आता आंबा घेऊन आलो आहे घरी. बघूया आई आली काय. आई पण गेलेली जंगलामध्ये काटक्यांना. काटक्यांना म्हणजे छोट्या लाकडांना. दुपारी आहे ना भरपूर ऊन आहे गावाकडे. बऱ्यापैकी म्हणजे चांगलंच ऊन आहे. आणि आपल्या फेवरेट ठिकाणी येऊन पोचलेलं आहे घरा पाठीमागचं आपलं परसावण. कोणाला जरा डांबे हवे असतील तर आवाजून गावी आणि घेऊन जावा. भरपूर डांबे आहेत. होळीपर्यंत राहतील असं काही वाटत नाही. राहिले तर होळीला येतील त्यांना पण खायला मिळतील. बाकी आता गावात सगळ्यांनी खाल्ले. दुपारी म्हणजे घरी आलो आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे उरकून थोडा आराम केला. संध्याकाळचे आता लगभग 3:30-4 वाजले आहेत. ऊन बघ किती बाहेर आहे तरी पण असं तुम्हाला पांढरा दिसतोय ना मी उन्हाने दिसतोय. तर ॲक्च्युली आता लास्ट वेळी मी बघितलं अशी रताळी आपण काढलेली. तर रताळी कशी कच्ची जास्त खाऊ नयेत पोटाला लागतात. तर आईने मस्त रताळी धुवून ठेवलेत. तर आता झालं कसं माहिती आहे का रताळी थोडीशी काय झाली आहे ती काय म्हणतात त्याला गाढवली. तर रताळी गाढवली बघा दिसतंय तुम्हाला. तर ही थोडासा टाइम झाला. एक मला वाटतं 15-20 दिवस अगोदर ही खाण्याला हवी होती ना. बाहेर पंगत आले.
बघा पुढचं दार उघडं राहिलं तर हे सगळे घुसलेत. वाळू चला बाहेर चला, हा चला बाहेर चला. लॅपटॉप वरती पण चढतायत. चला तर आता आपल्याला काय करायचं माहित आहे का? ऍक्च्युली ही राहते थोडीफार बाजूबाजूने कुठेतरी खराब आहेत, काही चांगले आहेत पूर्णच, काही काही जणांना थोडस असं कोपरा कोपरा आपल्याला काढायला लागेल. तर ही पहिली साफ करून घेऊ, साफ करून आईला देतो, म्हणजे आई थोडीशी ना शिजवेल. आता नाश्त्यामध्ये मस्त मग रताळी खाऊया. तर इकडे रताळी ही साफ करून झालेत बघा, एवढीशीच आता शिजवतोय, बाकीची ही थोडीफार आहेत अजून, ती नंतर अशीच खाव नाहीतर मग शिजवायला होतील. पण आई काही जास्त खात नाही, त्यामुळे जास्त करणं एकच जे मोठं होतं ना त्याची एवढी आहेत, आणि बाकी थोडीफार साफ करून अशी घेतलेत. तर इकडे रताळी आता ठेवलेली आहे, थोडंसं मीठ टाकलंय नाही चवीला, मीठ टाकायचं आणि अशी इस्तो पेटवायची, तर मस्त रताळी शिजवून घ्यायची एकदम भसभशीत, मग खायला रताळी तयार. रताळी तर साफ करून झालेत आणि आता शिजत घातलेत. आणि आत्ता आहे ना या टायमिंगला म्हणजे माय आणि शिमगा असं म्हणतात म्हणजे मराठीतला माग, तर यावेळेस आहे ना आता हवा भरपूर सुटते, आणि हवा सुटते तेव्हा जंगलातील जे कुवळे आहेत ते कुवळे पण आता फुटतात, आणि त्या पण आहे ना त्याचे जे वरचे कसू असतात ती पण आता हवेमध्ये पसरतात, त्यामुळे आताच्या हवेमध्ये आहे ना खाज असते, हवा पण खूप सुटते. ही बघा वरती झाडं बघाल ना पूर्ण अशी हालत आहेत, मस्त हवा सुटलेली आता. ही बघा संध्याकाळचे आता 4 वाजलेत, पण उन्हाचं काय तडाख आहे ना कमी झालेला नाही आहे. ते बघा समोर सूर्यदेव अजून आग ओकत आहेत मस्त वरती, आणि ऊन बघा किती, अजून 5-5:30 पर्यंत असंच ऊन असणार आहे. पेरू पण संपले, पेरू आता काय आहेत नाही झाडावरती, आणि इकडे फणसावरती कुहिरे आहेत. तर त्या कुहिऱ्यांना जरा म्हणजे आता कोवळा फणस जो आहे तो कोवळा फणस काढून मध्ये भाजी वगैरे करूया. हे बघा इकडे आहेत त्या फणसावरती लागलेत. हा फणस पिकतो जून जुलैमध्ये, त्यामुळे तो खाण्यालायक नसतो, कारण फणसावर एकदा काय पाऊस पडला की ते फणस खाण्यासारखे नसतात, पोटाला लागतात. त्यामुळे या फणसाची शक्यतो आम्ही भाजी बनवूनच खातो, एकतर आता कच्च्या याची कुहिऱ्याची, नाहीतर मग मोठं झाल्यावर गरे काढून भाजी बनवायची. त्यासाठी हा फणस आमचा फेमस आहे. खूप उंच चाललं आहे, कुठे चाललं आहे ढगामध्ये काय माहिती, आवाज येतोय ना तुम्हाला. तर गावाकडे आता थंडीमध्ये आहे ना नॉर्मली जमीन केली जाते, म्हणजे कसं पुढच्या वर्षीपर्यंत ती जमीन चांगली टिकून राहते. तर इकडे खाली वाड आहे, वाड्याची जमीन करतायत आता. झाली काय जमीन? झाली ना? अशी जमीन आता गावाकडे घरातली म्हणा वाड्यातली म्हणा अशी जमीन केली जाते, आणि मग कसं वर्षभर जमीन ती एकदम चांगली राहते, कारण गावाला शेणाचा वापर करून जमीन सारवली जाते. जमिनीवर राहण्याचे ॲक्च्युली खूप फायदे आहेत, पण आता कसं होतं मेंटेनन्समुळं मेंटेनन्स म्हणा किंवा गावाकडे आता शेणाची पण कमी आहे, कारण गायीगुरं कमी झाले, त्यामुळे आता शक्यतो ह्या ज्या शेणाच्या जमिनी आहेत मातीची जमीन आहे ना ती कमी ठिकाणी पाहायला मिळते. शक्यतो मग लोक लाद्या लावतात, आणि मग लादी वगैरे लावली कसं पुसलं की काम झालं, सारवणं नाही काय नाही, त्यामुळं अशा जमिनी आता कमी होत चालल्यात गावाला. ॲक्च्युली गावाला जे आहे ना मातीची घरं खूप कमी राहिलेत. आता आमचं पण घर पुढच्या वर्षी कदाचित आम्ही मोस्टली बांधूच, तर प्रत्येकाला शेवटी आहे ना लोकांसोबत जावंच लागतं, पण अशा घरांमध्ये ॲक्च्युली जो आपलेपणा गारवा आहे ना तो नाही मिळत, कारण किती म्हटलं ना तरी मातीच्या घरामध्ये गर्मीमध्ये गर्मी खूप कमी होते, आणि थंडीमध्ये थंडी पण खूप कमी जाणवते, कारण एक ऊब असते आपल्याला मातीमधली ती त्याच्यामध्ये मिळते. जेव्हा ही काँक्रीटची घरं आणि जमिनी वगैरे आपण प्लॅस्टर किंवा लाद्या लावतो त्याच्यानंतर थंडीमध्ये खूपच थंडी, आणि गर्मीमध्ये पण कसं होतं माहीत आहे का, गर्मी काँक्रीटच्या घरामध्ये थोडी जास्त जाणवते. माणूस पुढे जातो आहे, आणि आता कसं झालं प्रत्येक गोष्टी मिळत नाहीत, त्यामुळे मग शेवटी त्या गोष्टी पण कराव्या लागतात. हळूहळू मातीची घरं लोप पावत चाललेत गावामध्ये, आणि मग काँक्रीटची किंवा चिऱ्याची घरं चिरा किंवा विटा बांधून घरं बांधली. आमच्याकडे जास्त करून जांबा दगड जो चिरा आहे ना फाडी बोलतात आमच्याकडे ती वापरली जाते. असो
रताळी मस्त शिजले आहेत, एकदम भसभशी शिजले आहे ना, भसभशी शिजलेत। आता रताळ्यांचा आस्वाद घेऊया। या मंडळी रताळी खायला या। गावाकडची रताळी म्हणजे आपला वंडा वगैरे तुम्ही बघितलं तर त्यातलीच रताळी आहेत। तर आता मस्त शिजलेत, खाऊया। ह्याचं तर निघलं आहे बघा। एक नंबर। हवा किती सुटलं आहे यांना, यांना काय कोंबडी पण आली राहते की रताळी खायला खातील काय, आवडीन खात आहेत कोंबड्यांना पण रताळी आवडली। या खा, खाती कुठे गेली, ये ये या या या। हतुका हतुका ठीक आहे, बारक्या रावणीचे फेवरेट आहे ते। हतुका रताळी खायला। मुंबईला ॲक्च्युली रताळी वगैरे हे कधी आम्ही विकत घेतच नाही म्हणा, कारण गावाला आम्ही शक्यतो ही रताळी खातो, दर 6 महिन्याने रताळी खातो। रताळी बोरक्यान त्यानंतर सुरणाचा कांदा या सगळ्या गोष्टी गावाला आमच्याकडे इझिली मिळतात, कारण त्या कशा आहेत दरवर्षी आई त्या टाकते आणि ते मग मिळतं परत आपल्याला। पाणी वगैरे ॲक्च्युली टाकावं लागतं उन्हाळ्यातून, पावसाळ्यामध्ये आता आगोटला जेव्हा वंडा होईल तेव्हा काय पाण्याची एवढी गरज नसते, तेव्हा इझिली तो वंडा आपोआप होऊन जातो। फक्त जमीन आहे ना रताळी करताना थोडी मऊ करावी लागते, आतमध्ये पालापाचोळा वगैरे टाकून असं। रताळी कच्ची पण खूप सुंदर लागतात खायला, फक्त पोटात त्रास होऊ नये म्हणून साठी शिजवून खायची। बरेच जण आहेत आंबे पण शिजवून खातात, माहिती आहे का तुम्हाला, पिक्के आंबे जे रायवली असतात ना ते पण शिजवून खातात, ते पण मग किती पण तुम्ही खाल्ले आहेत तरी मग त्रास नाही होय ना। आंबे पण लोक शिजवून खातात ना, आंबे पण शिजवून खातात। रताळी मस्त खाऊन झाली मंडळी आणि संध्याकाळची वेळ, आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आईच्याचा गरमागरम कोरा चहा पितो आहे। घराच्या पाठीमागे आपली आवडती जागा, म्हणजे माझी तरी आवडती जागा, कदाचित आता ती तुमची पण आवडती जागा झाली असेल, कारण बऱ्याच वेळा व्हिडिओ इकडचे असतात, काजूचं झाड, शेवग्याच्या शेंगा, पाठीमागे सगळं अळूची झाडं वगैरे आहेत, टोमॅटो, रताळीचं वंडा, हे सगळं पाठचा आपला परिसर आहे, तो शक्यतो जास्त करून आपल्या व्हिडिओमध्ये दिसत असतो। तर आज रताळी पण आपण परवा दिवशी खाल्ली होती, तर म्हटलं रताळी पण थोडीशी शिजवून खाव्या, थोडीशी खाल्ली परत थोडीशी आहेत, आईने थोडीशी मामाकडे दिलेत, मामा म्हणजे आई आमच्या गावातीलच, तर वनगेवाडीतील मामाचं, मामाची वाडी वनगेवाडी, तर मामा पण गावाला आहे, तर मामाकडे थोडीफार दिली आणि थोडी शिजवली, अजून थोडीफार आहेत ती एक दोन वेळा खाऊच, नाहीतर मग जमलं तर एखाद्या रताळ्या दिवसातून खाऊ शकतो, जास्त काही खाऊ शकत नाही। नेहमी मी सांगतो आहे या व्हिडिओमध्ये की रताळी कच्ची खाऊ नये, ॲक्च्युली खरंच त्रास होतो जास्त खाल्ली तर, म्हणून साठी बोलतो आहे, नाहीतर त्या पण कमेंट येतील की तू सारखं सगळं तेच सांगतो आहे। सांगणं गरजेचं आहे काही काही गोष्टी, कारण कसं आहे त्रास होतो त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि कच्ची रताळी खूप छान लागतात खायला, तसं मग खातच सुटाल आणि मग प्रॉब्लेम होईल असं म्हणताय। संध्याकाळची वेळ आहे, समोर बघता 1-10 मिनिटांमध्ये आता सूर्यास्त होऊन जाईल आणि संध्याकाळचं जे सूर्यास्त होतो तेव्हाचं जे क्लायमेट असतं ना, वातावरण असतं एक नंबर। वरती आता एक थोड्या वेळात जेव्हा जेव्हा जसं जसं खाली खाली सूर्य जाईल ना, इकडे रंगांच्या एकदम छटा तयार होतील आणि ते बघायला खूप सुंदर वाटतं। सनसेट एन्जॉय करायचं चांगलं ठिकाण म्हणजे माझं घर, माझ्यासाठी तरी। घराच्या पाठीमागे आलं ते निवांत खुर्च्या लावून जरी बसलं, त्यासोबत चहा आणि नाश्ता पाहिजे एक नंबर। आता नाश्ता तर कसं आहे आता जेव्हा लवकर जेवतो त्यामुळे नाश्ता शक्यतो संध्याकाळी आमच्याकडे नसतो, पण हां काही ना काही ते चालू असतं। आज कसं रताळ्याचा नाश्ताच झाला म्हणायला हरकत नाही, तर जो फील आपण रिसॉर्टमध्ये किंवा बाहेर जाऊन घेतो संध्याकाळचं कसं असतं, टी कॉफी किंवा मग नाश्ता आणि सनसेटचा एन्जॉय, तसंच काहीतरी एक माझं छोटंसं हे फार्म हाऊस गावचं घर आणि गावच्या घरामध्ये मी रोज जसं रिसॉर्टला जातो तसं एन्जॉय करत असतो। सकाळी उठायचं मनसोक्त गावामध्ये फिरायचं, घराकडचं गावाकडचं वातावरण छान आहे एकदम, चहा त्याच्यामध्ये आईच्याचं जेवण, चुलीवरचं जेवण, सगळं काही अनुभवतं येतं गावाला, त्यामुळं छोटंसं एक माझ्यासाठी फार्म हाऊसच आहे म्हणायला हरकत नाही गावचं
असं म्हणताय. चहा पितोय, चहा प्यायला या. संध्याकाळी चहा पिणं म्हणजे तो पण आईच्याचं म्हणजे स्वर्गसुख. ठीक आहे, सांगायला नको तुम्हाला. तर आता सनसेटचा एन्जॉय घेतो आहे. तर चला म्हणजे आतापुरतं इथे थांबूया, भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.